नमस्कार, मी नितेश भायकृष्णजी कराळे, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून. वे पोट्यो डोंबड्यो, एक्झाम येत नाही, एम पी एस सी परीक्षा घेत नाही, राज्य शासन झोपीत गेलं, मार आतापर्यंत आपण बोंबलत होतो. आताच मागच्या 2022 कोरोनाच्या काळात जे परीक्षा एक्सटेंड झाली होती, कंबाईनची 5 वेळा याईनं पोस्टपॉन केली होती, ते एक्झाम झाली, त्याच्यात बऱ्याचशा पोट्याचा निवाड पडला नाही. बऱ्याचशे पोट्टी विचारत आहे कट ऑफ किती, तर कट ऑफ 40, 42, 43 दरम्यान कट ऑफ येईन, म्हणजे 40 ते 42 दरम्यान कट ऑफ येईन ओपन कॅटेगरीचा, आणि तिथून सगळे खालतं कट ऑफ येईन. लोट्याले पेपर लय सोपी वाटत होता, पण जसं दिसते तसं नसते, म्हणून तर जग फसते. आता जे ज्या पोट्याचे रिझल्ट आले नाही, एक एक 1.5 वर्षापासून अभ्यास करत होते, त्यांना नाराज होऊ नका. लगेच आपल्यासाठी आता एम पी एस सीची पुन्हा याड एक तयार आहे, कंबाईनची राज्यसेवेची याड आली, ज्याची परीक्षा 2 जानेवारी न्यू इयर साजऱ्या केल्याबरोबर तुमच्या तोंडात गुलाबजामुन कुचकणार आहे. 400-390 जागाची थे याड आहे, ठीक आहे. पहिले 290 होती, त्याच्या 100 वाढल्या, त्याच्यावर मी व्हिडिओ घेतो, ठीक आहे. आता हे कंबाईनची याड आली, मागच्या वर्षीची सुद्धा 850 जागाची जवळपास याड होती. आता त्याच्यानंतर हे पुन्हा 2022 महाराष्ट्र शासनानं एम पी एस सीनं हे याड काढली, ठीक आहे. टार्गेट एम पी एस सी कंबाईन ग्रुप 2, ठीक आहे, ग्रुप बी 2022. 2022 परीक्षा तोंडावर येऊन ठेपली आहे. आतापर्यंत पोट्टे कंचे खेळत होते, मग आम्ही डोंबड्याला सांगून राहिलो, अबे याड इन बे, मुडदाडे अभ्यास करा बे, ऐकायला तयार नाही लेखायची. आता घ्या, इथं उरावर आली आहे परीक्षा. आता परीक्षेची तारीख आहे 26 फेब्रुवारी, त्यांनी दिलेलं नोटिफिकेशनमध्ये 26 फेब्रुवारी 2022 परीक्षा होईल, ठीक आहे. जागा किती आहेत, जागा पहा, ठीक आहे. परीक्षेत जागा आहे टोटल, ठीक आहे, 666 मारा बेरीज, ठीक आहे, 666 जागा आहे. 666 जागासाठी, ठीक आहे, ट्रिपल छक्के, ठीक आहे, किती छक्के, ट्रिपल छक्के. त्याच्यात पी एस आयच्या 376, एस टी आयच्या 190 आणि एस ओच्या 100. तुम्ही ॲडव्हर्टाईज पाहिली असन, त्या ॲडव्हर्टाईजमध्ये त्यांनी सांगितलं आहे का, आम्ही नियर अबाउट मे महिन्यामध्ये मेनची परीक्षा घेऊ. आता पी एस आय, एस टी आय आणि एस ओ कंबाईन नाव काहून दिलेलं, पहिले ह्या परीक्षा सेपरेट होत होत्या. 4 वर्षाच्या अगोदर हे 4 वर्षापासून याईनं कंबाईन केलं. 4 वर्षाच्या अगोदर ह्या ज्या परीक्षा येत होत्या, एस टी आयची वेगळी याड येत होती, कक्ष अधिकारी म्हणजे एस ओ, ठीक आहे, त्याची वेगळी याड येत होती, ठीक आहे, त्याच्यात त्याला असिस्टंटमध्ये पहिले, त्याच्यानंतर पी एस आयची याड वेगळी येत होती, सेपरेट याड होत होत्या, सेपरेट फॉर्म भरावा लागत होता एम पी एस सीच्या पोर्टलवर जाऊन, ठीक आहे. आणि तो फॉर्म भरल्याच्यानंतर आपल्याला हॉल तिकीट येत होतो, 3 वेगवेगळ्या परीक्षा होत होत्या. त्याच्यात आपल्याला एक चान्स असा होता भाऊ, का जर समजा माझ्या एस टी आयचा रिझल्ट नाही आला किंवा पी एस आयचा रिझल्ट नाही आला, तर मी एस टी आयमध्ये ताण मारत होतो, ठीक आहे. आता 3 अलग अलग परीक्षेचे पैसे भरावे लागत होते, एस टी आयचे वेगळे, एस ओचा फॉर्म वेगळा येत होता, ॲडव्हर्टाईजच वेगळी येत होती, तर फॉर्म बी वेगळा फिलअप करावा लागत होता. त्याच्यामुळे का होत होतं, का जर इथं नाही जमलं तर एस टी आयला ताण मारू, कारण सिलॅबस सेम होता, तिन्ही परीक्षेचा पूर्व परीक्षेचा सिलॅबस सेम होता. आता हे जे कंबाईनची परीक्षा आहे कोणाला देत आहे ते लई मोठ्याला माहीत नाही. एनी ग्रॅज्युएट, याचा क्रायटेरिया आहे एनी ग्रॅज्युएट, ठीक आहे, ठीक आहे, लक्ष द्या बे, एनी ग्रॅज्युएट, कोणतंही ग्रॅज्युएट पोट्ट या परीक्षेला चालते, ठीक आहे. सर काही पर्सेंटेज गिरसेंटेज पाहिजे का बे, आबे कवडीचे पर्सेंटेज नाही पाहिजे ना बे डोंबड्या, ठीक आहे. एनी ग्रॅज्युएट 4 वेळा, ठीक आहे, 4 वेळा कुतुकुतु पास, म्हणजे 4 वेळा नापास झालं, मी साईन बी त्याच्यातला बी 4 वेळा बी एस सी फेल आहे लगातार लेखो, ठीक आहे डोंबड्यो. मग तुम्ही फक्त 1 वेळा ग्रॅज्युएशन पास पाहिजे, एनी ग्रॅज्युएट, नो पर्सेंटेज क्रायटेरिया. परीक्षेचा क्रायटेरिया काय, एनी ग्रॅज्युएट, नो पर्सेंटेज. कोणत्याही गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट स्टुडंट हे परीक्षा देऊ शकते, ठीक आहे. मग सायन्सचा असो, आर्टचा असो, कॉमर्सचा असो, बी फार्मचा असो, ठीक आहे, नर्सिंगचा असो, कोणता बी असो, तर फक्त पी एस आयले हाईट गीटचा, ठीक आहे, हाईट पाहिजे, ठीक आहे, पोट्याची हाईट 5 फूट 6 इंचाच्या वर पाहिजे, पोट्टीची हाईट 5 फूट 2 इंचाच्या वर पाहिजे, पोट्याची चेस्ट, ठीक आहे, बिना फुगून 80 आणि फुगून 85 पाहिजे. तर हे त्याचे बेसिक क्रायटेरिया आहे पी एस आयचे, ठीक आहे. बाकी तर मग फिजिकलचा नंतरचा विषय आहे, ते पाहू आपण.
पण आता हे जे एनी ग्रॅज्युएट आहेत आपल्याला टार्गेट करायचं आहे का, हे परीक्षा काढायची कशी, सिलेबस आहे का, ठीक आहे का म्हटलं पहिले सेपरेट सेपरेट होत होती तुम्हाला चान्स होता, आता कंबाईन केल्यामुळे एकच परीक्षा आहे आणि ह्या एकाच परीक्षेतून तिन्ही पोस्टचे रिझल्ट लावण्यात येते का म्हटलं लक्ष द्या, ह्या एकाच पोस्टमधून लेखो डोंबळेव तिन्ही परीक्षेचे रिझल्ट लावण्यात येते, त्याच्यामुळे नो कारभार भाऊ, ठीक आहे समजलं का, कारभार करायचा नाही तर डोंगा डुबते आणि डोंगा डुबला का मले म्हणायचं नाही रे बा, म्हणून ठीक आहे हे जे पी एस आय आहे, पी एस आयची जे परीक्षा आहे त्याचे चार टप्पे आहे, ठीक आहे पी एस आय पास व्हायचा आहे तर पूर्व परीक्षा, ठीक आहे त्याच्यानंतर मुख्य परीक्षा, ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुमची फिजिकल राहते आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू राहते, ठीक आहे तर आता हे जे आहे याचे चार टप्पे, आतापर्यंत फिजिकलचे मार्क हे म्हणजे तुमचा रिझल्ट लागत होता, त्याच्यानंतर ठीक आहे एस टी आय पाहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, एस टी आयची पूर्व परीक्षा त्याच्यानंतर मुख्य परीक्षा, फिजिकल इंटरव्ह्यू काहीच नसते, ठीक आहे पहिले होत होता आता ठीक आहे आता राहत नाही, ठीक आहे का म्हटलं पहिले होत होता आता राहत नाही, त्याच्यानंतर ठीक आहे ESO ची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, टार्गेट कसं करायचं का कसं करायचं हे सांगतोच मी, ठीक आहे तुम्हाला याच्याबाबतची डिटेल पाहिजे तर यूट्यूब चॅनलवर, ठीक आहे पुन्हा डिटेल आहेच यूट्यूब चॅनलवर आपली प्लेलिस्ट आहे, म्हणजे यूट्यूब चॅनलवर जा फिनिक्स अकॅडमी वर्धा, त्याच्यानंतर त्याच्या टच केलं का वर्धा तिसरा ऑप्शन येते प्लेलिस्ट, त्याच्या सिलेबसच्या प्लेलिस्टवर जा, तर इथं जे हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो का हे जे मुख्य परीक्षा आहे, ठीक आहे आणि हे जे पूर्व परीक्षा आहे तर हे पूर्व परीक्षा आपण आता याचा सिलेबस काहू, कारण आपला निवाड पहिले पूर्वत पडला पाहिजे मग मेन्समध्ये मग पाहुले काले, ठीक आहे पण मेन्सचा अभ्यास जेव्हा परीक्षा नसते तेव्हाच करून ठेवा लागते अर्धा पर्धा, ठीक आहे हे जे पूर्व आहे हे पूर्व तिन्ही परीक्षेची पहिले अलग अलग होत होती, आता तिघाचाही सिलेबस सारखा होता, फी भरायची सारखी होती, तीन वेगवेगळ्या पोस्टसाठी तीन वेगवेगळ्या फी भरा लागे, आयोगाला वाटलं पोट्ट्याचं लय पैशाचं नुकसान होते बा तीन वेगवेगळं, आम्ही पण पोट्ट्याच्या याच्यात फायदा होता लेखो आयोगात तुमचं नुकसान केलं, आता एकाच परीक्षेतून ह्या तिन्ही पोस्टचे रिझल्ट लावते, ठीक आहे मेन्ससाठी जे पोट्टे क्वालिफाय होते त्याला एकच प्रिलिम्स द्या लागते, म्हणजे आता चुकीले माफी नाही आहे भाऊ, जर डोगा डुबला याच्यात ह्या मेला उभ्यानं एक वर्ष खेल कंचे मग तू असंच काम आहे, ठीक आहे म्हणून हे जे पूर्व परीक्षा आहे तर या पूर्व परीक्षेचा लक्ष द्या, पूर्व परीक्षेचा एकच पेपर आहे, ठीक आहे मुख्यचे दोन पेपर आणि पूर्व परीक्षेचा पेपर किती एकच पेपर, ठीक आहे तर आता ह्या जो एक पेपर आहे बरेचसे पोट्टे अभ्यास गिभ्यास करत आहे, ठीक आहे पण ह्या अभ्यास करताना आपण कसा करायला पाहिजे का वाचायला पाहिजे, आता आपल्यापाशी तर दिवस तर थोडेसेच आहे कारण आता ह्या महिना कोणता चालू झाला तुम्हाला माहीतच आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी, तुमच्यापाशी फक्त 3.5 महिने आहे, दिवाळीच्या सुट्ट्या सोडल्या तेवढी मी नाही आहे, त्याच्यात हे पोट्टे गावले जाऊन बसले तिकडं मराले, तर आता ह्या ठीक आहे पूर्व परीक्षेची एकच कंबाईन होणार आहे, एकच कंबाईन एक्झाम तिन्हीसाठी, पण पी एस आय द्यायची आहे तर हे फिजिकलचे पहिले 100 मार्क होते आणि 100 मार्क ठीक आहे जेव्हा पी एस आयचा रिझल्ट लागत होता तर ह्या तिन्ही ज्या पोस्ट ह्या ज्या तिन्ही परीक्षा आहे पूर्व मुख्य आणि इंटरव्ह्यू, ठीक आहे हे जे पूर्व हे जे मुख्य राहत होती हे 200 मार्क, फिजिकल राहत होती 100 मार्क आणि हे 40 मार्काचा इंटरव्ह्यू, असं 340 मार्काची फायनल लिस्ट लागत होती, आणि एस टी आय आणि ESO ची डायरेक्ट मुख्यवरच लिस्ट लागते, डायरेक्ट मुख्यवर मुख्य परीक्षा द्या डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट, आता इंटरव्ह्यू काय नाही भाऊ, ठीक आहे डायरेक्ट द्या प्रिलिम्स मेन्स सिलेक्शन लिस्ट विषयच क्लोज, इथं असिस्टंट कक्ष सहाय्यक कक्ष अधिकारी पूर्व परीक्षा मुख्य डायरेक्ट तिकडं ठीक आहे सिलेक्शन, पण आता यावर्षी आयोगानं नोटिफिकेशन काढलं याच्यात चेंजेस झाले आणि या चेंजेसनुसार ह्या हे जे फिजिकल आहे हे क्वालिफाईंग केलं, का केलं क्वालिफाईंग, ठीक आहे क्वालिफाईंग म्हणजे तुम्ही फक्त फिजिकलचा क्रायटेरिया पास करा 50% मार्क मिळवा आणि तुम्ही एक्झाम क्वालिफाय करा, याचे मार्क फायनल सिलेक्शनमध्ये धरल्या जाणार नाही हे धरल्या जात होते, त्याच्यावर बी एक व्हिडिओ घेतला आहे मॅथ पाहून घ्या, फिजिकल क्वालिफाईंग केला आहे त्याच्यात कोणाचा फायदा झाला, ठीक आहे याच्यात फायदा झाला ज्या पोट्ट्याचे मेन्सले मार्क जास्त आहे त्याचा कधी फायदा होईल, पोट्टे का करते कट ऑफमध्ये येते फक्त, ठीक आहे पण त्याचा कट ऑफ
ह्या जो आयोगाचा कट ऑफ जे झाला त्याच्यापेक्षा ज्याला 3-4 मार्क जास्त राहते ते पोट्ट फिजिकलमध्ये उड्या मारते. त्याचं जर फिजिकल स्ट्रॉंग असेल तर फिजिकलमध्ये 100 पैकी 100, 95, 98 असे मार्क घे. आणि इंटरव्ह्यूमध्ये लेखाले ठीक आहे 28-30 मार्क घेऊन टाकेन पोस्ट घेऊन चाललो जाय. आणि हे राय हाल होती तर कोणतं हे मुख्य परीक्षा पास होऊन ज्याची 30 मार्काची लीड आहे याच्यापेक्षा हे 30 मार्काची लीड जास्त घेऊन टाके आणि त्याच्या बरोबरीत येऊन जाय. जा तिकडे त्याला मागं टाकून दे. म्हणून आता विषय असा झाला का फिजिकल क्वालिफाईंग केल्यामुळे आता फक्त 200 आणि हे 40 अशी फक्त आता 240 मार्काची लिस्ट लागण. ठीक आहे. हे जे परीक्षा आहे मुख्य परीक्षा हे ठीक आहे पूर्व परीक्षा 100 ठीक आहे 100 क्वेश्चन ठीक आहे 100 क्वेश्चन 200 मार्क ठीक आहे अन क्वेश्चन म्हणून राहिलो हां ठीक आहे. पूर्व परीक्षेत 100 क्वेश्चन येते मार्क 200 धरले जाते. आणि ठीक आहे इथं दोन प्रश्नपत्रिका येते एक 100 मार्काची ठीक आहे आणि दुसरी 100 क्वेश्चन राहते त्याच्यात मार्क मात्र 200 आणि 200 ठीक आहे. 400 मार्काची हे मेन्स होते ठीक आहे. किती मार्काची 400 मार्काची. त्याच्यात पहिला पेपर मराठी इंग्रजी ग्रामर माहितीचा अधिकार ठीक आहे. त्याच्यानंतर RTI राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट लोकसेवा हक्क अधिनियम आणि थोडीफार चालू घडामोडी असे ठीक आहे. इथं ठीक आहे जो पहिला पेपर आहे मेनचा तो जो आहे पहिला पेपर जो आहे म्हणून राहिलो मेनचा. मेनचे दोन पेपर होते प्रिलिमचा एक पेपर होते. पूर्व परीक्षा जी आहे पूर्व परीक्षेचा एकच पेपर आहे 100 क्वेश्चन येईल एकच तास वे आहे लेखो ठीक आहे. किती तास वे एक तास ठीक आहे. तेच आपल्याला पाच आहे एक तास वेळ राहणार आहे 200 मार्क. मुख्य परीक्षेत पहिला पेपर मराठी इंग्रजी ग्रामर तिन्ही पोस्टले मराठी इंग्रजी ग्रामरचा पेपर ह्या कॉमन राहणार आहे. म्हणजे तुम्ही जर पूर्व परीक्षा पास केली तिन्ही आता एखादं पोट्ट काय होते का एखाद्या पोट्ट्याले ठीक आहे 54 मार्क आहे किती मार्क आहे किंवा 56 मार्क आहे किती मार्क 56 आणि SO कट ऑफ लागला 55 ठीक आहे. STI कट ऑफ लागला 53 आणि 49 कट ऑफ लागला PSI तर तुम्हाला सांगतो हे पोट्ट तिन्ही पोस्टसाठी क्वालिफाय झालं कारण याले मार्क आहे 56 ठीक आहे. पहिले सेपरेट परीक्षा होत होत्या हे समजून घ्या ठीक आहे. 49 मार्क 53 मार्क 55 मार्क आहे एका पोट्ट्याले ठीक आहे. म्हणजे कट ऑफ आहे आयोगाचे कट ऑफ आहे आणि एखाद्या पोट्ट्याला 56 मार्क आहे तर हे पोट्ट तिन्ही परीक्षेसाठी क्वालिफाय झालं. किती परीक्षेसाठी तिन्ही परीक्षेसाठी क्वालिफाय झालेले का हे ठीक आहे. आणि हे तिन्ही परीक्षेसाठी क्वालिफाय झाल्यामुळे मग त्याला तिन्ही परीक्षेची मुख्य देता येईल हां. पण मात्र ठीक आहे मुख्य परीक्षेत 6 पेपर नाही होत ठीक आहे 4 होते. कारण जो मुख्य परीक्षेचा पेपर दुसरा आहे ह्या त्या पोस्टनुसार आहे. जसं आता PSI आहे त्याच्या दुसऱ्या पेपरमध्ये काय आहे तर दुसऱ्या पेपरमध्ये आहे IPC इंडियन पिनल कोड CRPC मुंबई पोलीस अधिनियम त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम स्त्री अत्याचार प्रतिबंध अधिनियम ठीक आहे. हे सर्व कायदे पोलिसाशी निगडीत कायदे राज्यघटना महाराष्ट्राचा भूगोल ठीक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास हे ठीक आहे. हे मुख्य परीक्षेच्या सेकंड पेपरचे PSIचा सिलॅबस आहे. STIला जायचं आहे इतिहास महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स आहे ठीक आहे. त्याच्यानंतर SOच्या मुख्य परीक्षेचा जो पेपर दुसरा आहे ठीक आहे त्याच्यात काय आहे तर त्याच्यात महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल राज्यघटना आणि त्याच्यानंतर SOशी संबंधित म्हणजे तो कक्ष अधिकारी होणार आहे त्याच्याशी संबंधित सिलॅबस आहे ठीक आहे. कम्प्युटर कम्प्युटरची माहिती अमकं ढमकं ठीक आहे. तर हे ते मुख्य परीक्षेचा सिलॅबस मी समजून सांगितलेला आहे. तो सिलॅबस प्लेलिस्टमध्ये PSI STIच्या मुख्य परीक्षेचा सिलॅबस म्हणून आहे ठीक आहे. तर इथं ठीक आहे पण मात्र तिन्ही परीक्षेसाठी मराठी इंग्रजी ग्रामर ह्या कंपल्सरी आहे आणि तुम्हाला पोस्ट पाहिजे असेल तर मराठी इंग्रजी ग्रामरच पोस्ट देऊ शकते. हे लक्षात ठेवा मराठी इंग्रजी ग्रामरच पोस्ट देऊ शकते लेको. कारण ठीक आहे लिस्ट लागते हे ठीक आहे PSIची लिस्ट लागते ठीक आहे पूर्व हे मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू मिळून. पूर्व परीक्षेचे मार्क पूर्व परीक्षा फक्त चायनी परीक्षा आहे. नगदी माल काढते खडे काढते भाऊ त्याच्यातले का नगदी माल काढते ठीक आहे. मग हे जे पूर्व परीक्षा आहे हे पूर्व परीक्षा ठीक आहे हे पूर्व परीक्षा हे क्वालिफाईंग परीक्षा आहे मेनसाठी. याचे मार्क फायनल सिलेक्शनसाठी धरण्यात येत नाही. फायनल सिलेक्शन STIचं होते मुख्य परीक्षेच्याच मार्कावर दोन्ही पेपर मिळून 400 मार्क ठीक आहे. म्हणजे एक प्रश्न 2 मार्क आले 100 प्रश्न आहे ना 200 मार्क एक प्रश्न 2 मार्क आले 400 मार्क मिळून लिस्ट लागते. मुख्य
ठीक आहे. तर एस टी आयची लिस्ट मुख्यवरच लागते, ठीक आहे, मुख्य परीक्षेवर. एस ओची लिस्ट मुख्य परीक्षेवरच लागते, पण पी एस आयची आता मुख्य आणि इंटरव्ह्यूवर लागणार आहे. हे मार्क क्वालिफाईंग राहणार आहे. क्वालिफाईंग म्हणजे फक्त क्वालिफाय करा फिजिकल आणि इंटरव्ह्यूले जा, ठीक आहे. मुख्य पास झाले का तुम्हाला इंटरव्ह्यूले फिजिकलले बोलावते, आणि फिजिकलले बोलावलं का मग फिजिकल क्वालिफाय केलं का तरच इंटरव्ह्यूले बोलावत. फिजिकल जर क्वालिफाय करू शकले नाही तर इंटरव्ह्यूले बोलावत नाही. ज्या दिवशी फिजिकल राहते त्या दिवशी दुपारून तुमचा इंटरव्ह्यू राहते. तवाच लगेच म्हणजे सकाळी सोबतच बॅगमध्ये घेऊन जावं लागते, ठीक आहे. कपडे गिपडे चांगले, एक बूट गीट कायावाला, ठीक आहे, पॉलिश मॉलिश करून, ठीक आहे. तर आणि धावाचे घालूनच जायचे सकाळी सकाळी. तुम्हाला बोलावते 6 वाजता आरती ओवायला तुमची तिथं, ठीक आहे. तर हे असा त्याचा पॅटर्न आहे, ठीक आहे. मग मुख्य परीक्षा जी आहे का म्हणून राहिलो, मुख्य परीक्षेचे 2 पेपर, त्याच्यात मराठी इंग्रजी ह्या कॉमन आहे म्हणून तिघाय पोट्याले, ठीक आहे. म्हणजे आता समजा हे पोट्टं तिन्ही परीक्षेसाठी क्वालिफाय झालं, हे बा हे पोट्टं तिन्ही परीक्षेसाठी क्वालिफाय झालं, ठीक आहे. मग एक ह्या सुषमाबाईला 54 मार्क आहे. तर सुषमाबाई, ठीक आहे, पी एस आयसाठी एस ओसाठी क्वालिफाय झाली नाही, ह्या 2 परीक्षासाठी ते क्वालिफाय झाली. तर हिले बी मराठीचा पेपर द्या लागन, याले बी मराठीचा द्या लागन, दोघाले मराठीचा कॉमन. एक पोट्टा आहे ज्याला 50 मार्क आहे, तो फक्त पी एस आयसाठी क्वालिफाय झाला, ह्या 2 परीक्षेसाठी क्वालिफाय झाला नाही. या तिघाले, ठीक आहे, जो पहिला पेपर आहे मुख्य परीक्षेचा पहिला पेपर, ह्या तिघाले सारखाच राहील, एकाच दिवशी राहील. समजलं का? ह्या तिघाले मुख्य परीक्षेचा पहिला पेपर जो आहे मराठी इंग्रजी, कारण मराठी इंग्रजी तिघाले कॉमन. मग पहिले काय होत होतं, पी एस आयची पूर्व वेगळी, मग मुख्य वेगळी, मुख्यचा मराठी इंग्रजी ग्रामर, मग दुसरा पेपर, मग एस टी आयची पूर्व पास झाला, मग पुन्हा मराठी इंग्रजीचा पेपर, आणि दुसरा टेक्निकल पेपर राहतो.